मुलीचे लग्न जमत नसल्यानं एका भोंदूबाबाकडे गेलेल्या महिलेसह तिच्या मुलीवर या भोंदूबाबानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार येवला तालुक्यात उघडकीस आला. मुलीचे लग्न जमत नसल्यानं ही महिला सुफी अब्दुल आणि जब्बार शेख या भोंदूबाबाकडे गेली होती. कथित भोंदूबाबानं मुलीला जादूटोणा झाला असल्याचं सांगून अडचण दूर करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केला. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तपासाची माहिती दिली. येवला शहर येथे आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यानुसार तिथे असलेले दोन आरोपी जे आहेत, एक सुफी अब्दुल म्हणून आहेत आणि जब्बार शेख. सुफी अब्दुल हा तिथे बाबा म्हणून सगळीकडे हे करायचा, लोकांना जादूटोणा वगैरे जो आहे तो प्रकार करायचा. यामध्ये फिर्यादीचं लग्न होत नसल्यामुळे तिची आई जी आहे ती तिला एकदा याच्याकडे घेऊन गेली होती आरोपीकडे. काळांतराने त्यांचा या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन सदर आरोपीने त्यांना त्यांचं लैंगिक शोषण करायचं चालू केलं. याच्या संदर्भाने त्यांनी वेगवेगळ्या क्लिप्स ज्या आहेत मोबाईलमध्ये काढल्या होत्या. त्याची धाक दाखवून व त्याचं त्या आधारे तो त्याचं शोषण जे आहे ते चालू ठेवत होता. त्यामुळे फिर्यादी जी होती ती पण घाबरून पुढे येत नव्हती. काळांतराने त्यांनी त्या क्लिप्सच्या आधारावर धमकून त्याच्या कुटुंबातले इतर त्याच्या ज्या 2 महिने होत्या त्याचबरोबर त्यांची आई जी होती त्यांच्यावर पण हे कुकर्म केल्यामुळे व हे फोटोज जे आहेत ते व्हायरल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या आधारावर आपण पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये दोन्ही आरोपी जे आहेत त्या अटक केलेल्या आहेत. पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे. त्याचबरोबर लोकांना देखील एक आव्हान असेल की अशा प्रकारे अजून कोणाचं फसवणूक किंवा शोषण झालं असेल तर कृपया त्यांनी पोलिसांकडे यावं. दुसरा आरोपी जो आहे तो त्याचा पहिला प्रथम आरोपीचा भाऊच आहे व तो ॲडव्होकेट म्हणून त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं आहे. रात्री उशिरा या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सुफी अब्दुल आणि जब्बार शेख यांना अटक करण्यात आली आहे. गुड्डू शेख, दिशानुष, नाशिक.